नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पॅटर्न आपल्या युट्यूब चॅनलवर आपले, आपले हार्दिक स्वागत आहेत मित्रांनो आज आपण कांदे पिकासाठी सुरुवातीपासून ते कांदे काढणीपर्यंत आपल्या कांद्या पिकासाठी कोणत्या बुरशीनाशकाची फवारणी करावी जेणेकरून आपल्या कांद्यावर येणार जो कारपा आहेत तो संपूर्ण नष्ट होईल आणि कोणत्या स्टेजमध्ये कोणती बुरशीनाशके फवारावी अनेक शेतकरी काय करत असतात की, की सुरुवातीच्या काळामध्ये किंवा मध्यम स्वरूपाच्या काळामध्ये कोणती बुरशीनाशक वापरावी याबद्दलच त्यांना माहिती नसते त्यामुळे सुरुवातीला भारी औषधे वापरली जातात आणि नंतर कमी प्रभावी बुरशीनाशके वापरली जातात जेणेकरून मग काय होतं की आपल्या चाळीमध्ये कांदासुद्धा टिकत नाहीत अशी प्रकारची आपल्याला समस्या येथे येत असतात त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खास होणार आहे त्यामुळे चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलवर सबस्क्राईब करा तर सुरुवातीच्या काळामध्येच आपण ज्या वेळेस कांदा पिकाची पुनर्लागवड लागवड करत असतो म्हणजेच तीस दिवसांपर्यंत म्हणजे लागवड केल्यापासून तीस दिवसांच्या आतमध्ये आपल्याला जे बुरशीनाशक फवरायचे आहे ते म्हणजेच यू पी एल कंपनीचं तुम्ही साप हे बुरशीनाशक घेऊ शकतात त्यामध्ये कार्बेंडिझम डिझम आणि मॅनकोझेप हे दोन घटक आहेत असे घटक असणारे तुम्ही दुसऱ्याही कंपनीचे बुरशीनाशक घेऊ शकता फक्त मॅनकोझेप आणि कार्बेडिझम हे घटक त्यामध्ये असले गेले पाहिजे त्यानंतर आहे यम पंचेचाळीस तर यम पंचेचाळीस हे सुद्धा बुरशीनाशक आपल्याला कांद्यापिकाच्या सुरुवातीच्या तीस दिवसांपर्यंत प्रभावी रिझल्ट देत असतात कारण की तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीमध्ये आपल्या कांद्यापिकाला सुरुवातीची जी समस्या असते ती जसे मूळकूज असेल खोडकूज असेल किंवा करपा असेल तर या समस्या असतात परंतु आपण जर सुरुवातीला ही बुरशीनाशके वापरली तर ती समूळ नष्ट होत असते आणि आपल्या कांद्या पिकाला प्रभावी रोगापासून दूर ठेवण्याचं काम ही बुरशीनाशके करत असतात त्यानंतरचं आहे रोको तर हे बायोस्टेट या कंपनीचं रोको हे बुरशीनाशकसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर आहे सिजेंटा कंपनीचं रिडोमिल गोल्ड तर अशा प्रकारे हे तीन ते चार बुरशी तुम्ही वापरली गेली पाहिजे त्यामध्ये यू पी एल कंपनीचं जे साप सांगितलं आपण तर ते पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम घेऊ शकता त्यानंतर एम पंचेचाळीससुद्धा तुम्ही तीस ग्रॅम घ्या त्यानंतर रोको हे सुद्धा आपण तीस ग्रॅम घेऊ शकतो आणि रिडोमिल गोल्ड त्यामध्ये पाहचे येत असते तर एक पुडी आपण प्रतिपंपासाठी वापरू शकता त्यानंतरचा जो टप्पा आहे तर तो आपल्या कांदे पिकाचे बारीक साईजचे कांदे तयार होत असतात ती कंडिशन म्हणजेच आपले जवळपास कांदे दोन महिन्याचे असतात तर आपले कांदे पीक दोन ते अडीच महिन्याच्या दरम्यान ज्या वेळेस असतात त्यावेळेस आपण कोणती बुरशीनाशके वापरावी करून आपल्याला या कंडिशनमध्ये आपल्या कांदे पिकाला प्रभावी रिझल्ट मिळाला पाहिजे या कंडिशनमध्ये तुमच्या लक्षात येईल की सर्वात जास्त प्रभाव म्हणजेच कांदा पिवळा पडणे किंवा कांदे पिकाला पिळ पडणे पिकाची पात वाकडी तिकडी होणे अशा गंभीर समस्या या स्टेजमध्ये आपल्या कांदे पिकाला येत असतात त्यासाठी मध्यम स्वरूपाची बुरशीनाशक हे आपल्याला इथे वापरणे गरजेचे आहे त्यामध्ये बायर कंपनीचं फॉल्युक्युअर ही एक बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता तर हे पंधरा एम एल तुम्ही प्रति पंपासाठी वापरू शकता आणि आज आपण जे औषध सांगणार आहे तर ते प्रति पंधरा लिटरच्या पाण्यासाठी सांगणार आहे तर तुम्ही जे आपण सांगितले आहे फॉलिक्युअर हे पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही पंधरा एम एल घेऊ शकता त्यानंतर आहे आदमा कंपनीचं कस्टोडिया तर कस्टोडिया हे एक प्रकारचे बुरशीनाशक आणि पोषक सुद्धा कार्य करते तर कस्टोडियामुळे तुमच्या कांद्या पिकाला जो झालेला कर्प आहे तो मग नळ समूळ नष्ट होत असतो मूळ कूच खोडकूज नष्ट होत असते आणि एक प्रकारे आपल्या पिकाच्या पोषकाचं सुद्धा कार्य कस्टोडिया करत असते आणि कस्टोडियाचं जर प्रमाण म्हटलं तर प्रतिपंपासाठी आपल्याला कस्टोडिया वीस एम एलपर्यंत आपण घेऊ शकतो त्यानंतरचं जे बुरशीनाशक आहे धानुका कंपनीचं लस्टर तर आपण धानुका कंपनीचं लस्टर हे बुरशीनाशक आपण प्रतिपंपासाठी तीस एम एलपर्यंत वापरू शकतो परंतु या फवारण्यानंतरसुद्धा जर आपल्या पिकावर जर रोग येतच असेल म्हणजेच आपली रोगाची जी पातळी आहे ती नुकसान पातळी ओलांडली असेल तर अशा वेळेस आपण कोणते बुरशीनाशके वापरावी जेणेकरून आपल्या पिकाचा जो बचाव आहे तो आपल्याला करता येईल आणि आपल्या कांद्यापिकाची क्षमता क्षमतासुद्धा वाढवता येईल तर या बुरशीनाशकांची फवारणी आपण शक्यतो अडीच ते तीन महिन्याच्या दरम्यान केली गेली पाहिजे त्यामध्ये बायर कंपनीचं नेटिओ हे बुरशीनाशक आहे तर हे सर्वात शेवटच्या स्टेजमध्ये आपण वापरू शकतो सुरुवातीच्या स्टेजमध्ये असे प्रभावी बुरशीनाशक आपल्याला वापरण्याची गरज नाही सुरुवातीला जर वापरले आपण तर खर्चही वाढतो आणि गरज नसताना फवारणी होत असते तर ही आपण अडीच ते तीन महिन्याच्या दरम्यान करणारी फवारणी आहे तर नेटिओ या आपण आठ ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरू शकतो त्यानंतर आहे जी पी एस कंपनीचं वेस्पा तर हे सुद्धा आपण आठ एम एल आपण प्रतिपंप वापरणार आहोत त्यानंतर जे आहे सर्वात प्रभावी जे बुरशीनाशक आहे ते बी ए एस एफ या कंपनीचं जे कॅब्रिओ टॉप आहे ते आपल्याला येथे शेवटच्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर ते तीस आपण ग्रॅम घेऊ शकतो तर हे बी एस एफ बी ए एस एफचं जे कॅब्रो टॉप आहे तर हे शेवटचं प्रभावी बुरशीनाशक आहेत या व्यतिरिक्त आपल्याला यानंतर कुठलेही बुरशीनाशक फवारणीची गरज भासणार नाहीत तर मित्रांनो मला अशी तुम्हाला आजची जी माहिती आहे ती आवडली असेल आपण जे स्टेप बाय स्टेप बुरशीनाशकाची फवारणी सांगितली आहे तुम्ही तुम्ही नोटसुद्धा करून घेऊ शकता याप्रकारे आपल्या पिकाची जर नियोजन केले तर कांद्या पिकाला कुठल्याही बुरशी या रोगांना सामोरे जाणार नाहीत आणि या बुरशीनाशकाची जर आपण फवारणी करत गेलो तर आपल्या कांद्या पिकामध्ये जे रोग येत असतात तर त्या रोगालासुद्धा रोकथाम करण्याचं काम हे बुरशीनाशक करत असते आणि आपण कुठलेही बुरशीनाशक एकदा वापरल्याच्यानंतर डबल त्या बुरशीनाशकाची फवारणी करायची नाहीत त्यामुळे काय होते असते की कुठल्याही बुरशी असेल किंवा रोग असेल त्यामध्ये अँटीबॉडी तयार होत असते त्यामुळे दुसऱ्या व्यवस्थेचा प्रभावी रिझल्ट मिळत नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये बदलून बुरशीनाशके फवारायचे आहे त्यामुळे अशा प्रकारे नियोजन करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेतीविषयी अशी नवीन माहिती आपण नेहमी घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाइक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय भारत